महत्वाची बातमी आहे. फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत कोअर कमिटीत चर्चा नाही. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे. एखादा कार्यकर्ता काही स्थानिक बाबींमुळे विरोधात जातो असंही दानवे म्हणाले, तर आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी तपासून सरकार निर्णय घेईल असंही दानवेंनी म्हटलंय. मराठा ओबीसी सर्वच पक्षांना परिणाम करणारा मुद्दा असल्याचंही दानवे म्हणाले. आहेत रावसाहेब दानवे. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी इच्छा व्यक्त केली की मला सरकारमधून मोकळं करा की जेणेकरून मी संघटनेचं काम पूर्ण वेळ करू शकेन. अनेकांनी त्या गोष्टीला विरोध केला. कोर कमिटीत त्याच्या बाबतीत नेमकं काय मत मांडलं गेलं? असे विषय कोर कमिटीत होत नसतात. मी सांगितलं तेवढे दोन विषय झाले की लोकसभेच्या यश अपयशाची चर्चा आगामी निवडणुकीमध्ये सर्व मित्रपक्षांनी बसून पुढची रणनीती ठरवायची चर्चा आहे. सगळे सोयऱ्याची मागणी अजूनही मनोज दरांगेंनी लावून धरलेली आहे. विधानसभेवर त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो, कारण दुसरीकडे ओबीसी आंदोलनाने सुद्धा उचल खाल्लेली आहे. ते सुद्धा तितक्याच जोराने त्वेषाने आता लढवलं जात आहे. हे दोन्ही मुद्दे विधानसभेमध्ये भारी पडतील असं वाटतंय का? आणि भाजप या दोन्ही मुद्द्यांना कसं सामोरं जाणार? मॅडम, हा विषय एकट्या भाजप पुरता मर्यादित नाही आहे. मग ते ओबीसीचं आरक्षण असू द्या, धनगर आरक्षण असू द्या, मराठा आरक्षण असू द्या, सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याच्यात तोडगा काढला पाहिजे. आणि तसं असं म्हणसाल, त्याचा फटका जर आम्हाला म्हणसाल, तर एकट्या भाजपला बसणार नाही. पण मग आता आता तुम्ही जाणार आहात जरांगेंकडे, त्यांना भेटण्यासाठी जाणार आहात? कारण पहिलं उपोषण सोडण्यासाठी मी स्वतः होतो. जरांगेची माझी काही ओळख नाही असं नाही, आम्ही फार जुने दोस्त आहेत, आम्ही फार जुनी ओळख आहे आमची त्यांची. पण त्यांनी हातात घेतला जो तो लढा आहे, आज ते त्याचा पाठपुरावा करतात. शासनसुद्धा प्रयत्नशील आहे आणि कदाचित शासन याच्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासून पुढचा निर्णय घेऊ सुद्धा शकतं. मनीषी पाठक, TV9 मराठी.